महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारवर घणाघाती आरोप केलेले आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला योग्य पद्धतीने करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यांना योग्य उपचार मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा बिकट झाली आहे. शेतमाल घरातच पडून आहे त्यामुळे बलुतेदारांसमोर मोठं संकट निर्माण झालंय असा त्यांनी आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय तसंच मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावं असा टोलाही त्यांनी लगावलाय. कोरोनाच्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीयेत असा गंभीर आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले. माननीय राज्यपाल महोदयांची भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आज भेट घेतली आहे. कोरोनामुळे जे संकट उभं राहिलं आहे त्याचा सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या प्रकारे तो मुकाबला केला पाहिजे, सामना केला पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळे आज देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे पेशंट्स आणि सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहे आणि याची संख्या रोज वाढते आहे आणि विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद जे प्रमुख शहर आहेत या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव फार वेगानं वाढतो आहे आणि अनेक लोकांना उपचार देखील मिळत नाही आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती देखील दिवसेंदिवस वाईट होते आहे. अजूनही त्यांचा शेतमाल हा घरी पडलेला आहे, तो खरेदी करण्याची कुठली व्यवस्था राज्य सरकारने केली नाही. खरं म्हणजे खरेदीचे सगळे पैसे केंद्र सरकार देतं पण खरेदी राज्य सरकारला करावी लागते, मात्र त्याची व्यवस्था अद्यापपर्यंत झालेली नाही. खरीपाचा नवीन हंगाम आहे, त्याही संदर्भातली कुठली व्यवस्था झालेली नाही. बियाणं कोणाला मिळत नाही, खतं मिळत नाहीत, कर्ज मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आली आहे. यासोबत वेगवेगळे जे घटक आहेत विशेषतः बारा बलुतेदार जे आहेत यांच्यासमोर एक फार मोठं संकट आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्या प्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी देखील पॅकेज दिलं आहे, महाराष्ट्राचं एकमेव सरकार असं आहे की ज्याने कुठलंही पॅकेज दिलेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे. विशेषतः बारा बलुतेदारांकरता पॅकेज दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि आमचे आदरणीय शरद पवार साहेब हे माननीय पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहितात आणि मदत करा असं सांगतात. आमची पवार साहेबांना विनंती आहे की एखादं पत्र हे त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांना देखील लिहिलं पाहिजे, कारण राज्य सरकारच्या वतीनं कुठल्याही प्रकारे मदत करण्याचा कुठलाही विचार या ठिकाणी दिसत नाही. मायग्रंट लेबरच्या संदर्भात आपण बघितलं कशा प्रकारे त्यांना कुठली मदत करण्यात आली नाही, केवळ घोषणा होतात 10,000 एसटी देणार पण त्या 10,000 एसटी कुठेही दिसत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मजुरांना, मायग्रंट लेबरला जो त्रास महाराष्ट्रात सहन करावा लागला तो आपण बघितला आणि असं होत असताना केवळ यांचे नेते राजकारण करतायत. आपण बघितलं असेल केंद्र सरकारने त्या ठिकाणी सांगितलं आम्ही 80% 85% पैसे ट्रेनचे देणार, 15% तिकिटातनं घेणार जे राज्य सरकारने द्यायचे, परंतु त्याही संदर्भात आमचे मंत्री इतके अज्ञानी आहेत की त्यांना हे माहिती नाही की एका ट्रेनचा खर्च किती आहे आणि तिकिटातनं पैसे किती घेतले जात आहेत. खरं म्हणजे कातडी बचवण्याचं धोरण या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं चाललंय आणि त्यामुळे मुंबईसारखी आपली आर्थिक राजधानी ही पूर्णपणे अडचणीत आली आहे आणि म्हणून या विविध मुद्द्यांवर आम्ही एक निवेदन हे माननीय राज्यपालांना दिलंय आणि आम्ही सातत्याने आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु आता जनतेच्या वेदना या जर आम्ही मांडल्या नाहीत तर जनतेला न्याय मिळेल असं वाटत नाही आणि म्हणून या वेदना मांडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि या भूमिकेतनं आम्ही टप्प्याटप्प्यानं राज्य सरकारला जागं करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. मला असं वाटतं की रत्नाकर महाजन काय म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले, संजय निरुपम काय म्हणाले, काही लोक प्रत्यक्ष बोलतायत काही अप्रत्यक्ष बोलतायत, त्यामुळे त्यांनी बोललं तर ते कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन आणि आम्ही बोललं तर राजकारण. केंद्र सरकारने एवढं मोठं पॅकेज द्यायचं, सगळ्या प्रकारची मदत करायची,
आणि केंद्र सरकारच्या विरोधात रोज यांनी बोलायचं ते समाजकारण आणि आम्ही जर जनतेच्या वेदना मारल्या तर ते राजकारण। आता कोणाला हे राजकारण वाटत असलं तरी आम्हाला अडचण नाही, जनतेच्या वेदना भारतीय जनता पार्टी मांडणारच। सर्वपक्षीय बैठकीनंतर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही। आजही आमच्या सामान्य माणसाला रेशन देखील मिळत नाही अवस्था आहे। आपण बघितलं असेल तर रेशनच्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे चाललेले आहेत। केंद्र सरकारने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही 2 महिन्याचं रेशन देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे, पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाही रेशन मिळत नाही। त्यामुळे ज्या जे मुद्दे आम्ही मांडतो ते मुद्दे कुठे सुटताना दिसत नाही। आज आपण बघा मुंबईमधली सामान्य रुग्णाची परिस्थिती काय आहे, 4-4, 5-5 हॉस्पिटल तो जातो आणि त्याला ऍडमिशन मिळत नाही, 4-4 तास अँब्युलन्स येत नाही, अनेकांचे मृत्यू अँब्युलन्स नाही म्हणून या ठिकाणी होत आहेत। आणि या संदर्भात साधी मागणी आहे की डॅशबोर्ड चालवला पाहिजे। मागच्या काळामध्ये जेव्हा आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष चालवायचो त्यावेळेस सगळ्या धर्मदाय हॉस्पिटल्सच्या संदर्भात अशा प्रकारचा डॅशबोर्ड आम्ही तयार केला होता, ज्यातनं बेड अवेलेबिलिटी समजायची, तो स्केल करून अशा प्रकारचा डॅशबोर्ड चालवला जाऊ शकतो। रिअल टाईम मध्ये कुठे जागा आहे हे सांगितलं जाऊ शकतं, एका फोनवर सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही तुमचा पेशंट असेल तुम्ही जिथे आहात तिथनं या ठिकाणी घेऊन जा। ही कुठलीही व्यवस्था होत नाहीये, अक्षरशः सगळी व्यवस्था कोलॅप्स झाल्यासारखी परिस्थिती आहे। आता हे उघड्या डोळ्याने केवळ पाहत राहणं हे शक्य नाहीये। या संदर्भात आम्ही मदत करायला तयार आहोत, सरकारने आमची मदत घ्यावी, आमची मदत नको असेल तर त्यांनी स्वतः करावं, पण सरकार काही करणार नाही आणि आम्ही चूप बसायचं हे मात्र आता शक्य नाही। राज्यामध्ये कामगारांची संख्या किती, राज्यातल्या उद्योगांची संख्या किती, आता तुम्हीच सांगितलं 5 लाख कामगार एकट्या मुंबईमध्ये, आपण जर विचार केला तर MMR रिजनमध्ये 50 लाखापेक्षा जास्त कामगार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची संख्या कितीतरी जास्त आहे। आणि अशा परिस्थितीत जर 5 लाख कामगार काम करत असतील तर कशा प्रकारे कामगारांचं आणि उद्योगांचं त्या ठिकाणी चालणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता जागा होऊन योग्य पॉलिसीज तयार करण्याची आवश्यकता आहे, थोडा असर्टिव्ह होण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारला ज्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल त्या प्रकारची मदत आम्ही करू, राज्य सरकारने आम्हाला सांगावं, आम्ही जरूर त्यांच्या पाठीशी उभं राहू। राज्य सरकारला टफ डिसिजन्स घ्यायचे असतील, टफ निर्णय घ्यायचे असतील, त्या निर्णयांकरता देखील आम्ही राज्य सरकारच्या पाठीशी उभं राहायला तयार आहोत। मात्र या ठिकाणी आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच ही 2 महिन्यांनी घेतली आहे, म्हणजे 2 महिने तर बैठकच झालेली नाही विरोधी पक्षासोबत। आम्ही तर सहकार्याला करायला तयार आहोत, ठीक आहे, त्यानंतर तरी त्यांनी घेतली असली तरी देखील त्या बैठकी या केवळ औपचारिकता असू नये, त्यातनं काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी त्यातनं निघालं पाहिजे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर असा आहे की सर्वपक्षीय बैठकीमध्ये मी मुद्दा मांडला होता, जे पायी चाललेले आहेत त्यांना थांबवा आणि त्यांच्या व्यवस्था करा। कुठेही पायी चाललेल्यांना थांबवण्यात आलं नाही आणि त्यानंतरच आपण बघितलं असेल औरंगाबादची घटना घडलेली आपण बघितली, त्यामुळे लोक जात आहेत तर जाऊ द्या, आपली बला टळते आहे, अशा प्रकारची अवस्था जर सरकारच्या वतीनं करण्यात आली तर ती काही योग्य नाही आहे। आणि याच्यामध्ये काही परप्रांतात जाणारेच केव्हा नव्हते, आपल्यापैकी अनेक माध्यमांनी देखील दाखवलं की आपल्याही राज्यातले एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे मजूर होते जे पायी चालले होते, त्यांना थांबवून त्यांच्या व्यवस्था करून त्यांना ट्रेननी किंवा बसने हे आपल्याला पाठवता आलं असतं। आणि एवढंच नाही, मी आज आपल्याला हे देखील सांगू इच्छितो की जसा हा मुद्दा आहे तसा आज परदेशामध्ये जे आपले लोक विशेषतः विद्यार्थी आणि सिनियर सिटीजन्स स्टँडर्ड आहेत, आज त्यांनाही महाराष्ट्रामध्ये परत यायचं आहे, त्यांच्याकडनं फ्रँटिक कॉल्स येत आहेत, त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत, त्यांच्याजवळ औषधं नाही आहेत, त्यांच्याकडे व्यवस्था नाही आहेत आणि म्हणून त्यांना परत यायचं आहे। पण महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की जे विमानांना लँड करायला परवानगी देत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ते येऊ शकत नाही। दुबईमधनं इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना यायचं आहे, जर्मनीतनं यायचं आहे, ते व्हिडिओच्या व्हिडिओ बनवून पाठवून राहिले आहेत की आम्हाला कसे करून आणणार, रशियात आहेत, रशियात तर त्यांची रशियाच्या अशा भागामध्ये आहेत की जिथे त्यांची कुठलीही व्यवस्था नाहीये। मला असं वाटतं की जर इतर त्या ठिकाणी राज्यांनी परमिशन दिली, आता बंगलोरला फ्लाईट्स येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फ्लाईट्स येत आहेत, आपण या ठिकाणी फ्लाईट्सला उतरायची परवानगी देऊन
त्यांना स्ट्रिक्ट क्वारंटाईन मध्ये टाकू शकतो, त्यांच्या सगळ्या प्रकारचे इलाज करू शकतो, पण त्या देशामध्ये अशा प्रकारे ते जर स्टँडर्ड राहिले तर काय परिस्थिती त्यांची असेल। म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, निर्णय होत नाहीये। मी काही त्यांच्या निवेदनाचं विश्लेषण करायला बसलो नाही, मला एवढंच वाटतं की असर्टिव स्टेप्स झाल्या पाहिजेत, सामान्य माणसाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे, केंद्र सरकारने पॅकेज दिलाय, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे आणि विशेषतः 12 बलुतेदार जे आहेत, जे आमचे सामान्य लोक आहेत, यांचा विचार आता राज्य सरकारने करण्याची आवश्यकता। आपण बघितलं असेल कर्नाटकने तो केला, मध्य प्रदेशने केला, दिल्लीने केला, आमचं राज्य सरकार कधी करणार हा आमचा सवाल आहे। पहिली गोष्ट, हा महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे का मला याची कल्पना नाही। अशा प्रकारचा व्हिडिओ जर कोणी ट्विट केला असेल तर त्या संदर्भात निश्चित तो काढून टाकण्यात येईल आणि आमच्या जर कोणी केला असेल भाजपचा तर त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली जाईल की कोणीही या काळामध्ये अशा प्रकारे चुकीचे व्हिडिओ टाकू नये, कुठेही गैरसमज पसरतील असं करू नये, आपल्याला जनतेच्या वेदना मांडायच्या आहेत, आपल्याला राजकारण करायचं नाहीये, हे स्ट्रिक्टली सांगितलं जाईल। परंतु अद्याप मला याची माहिती नाहीये, मी माहिती घेईन आणि त्या संदर्भातली कारवाई करू। एकीकडे बेड्स तर मिळतच नाही आहेत आणि दुसरीकडे ज्यांना ऍडमिट केलं जात आहे प्रायव्हेट ठिकाणी त्याचे दर काय आहेत, 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये दिवसाचे, याच्यावर कुठे बंधनं आपण आणणार आहोत की नाही। माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की कोरोनामुळे जर कोणीही ऍडमिट होत असेल तर त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकारने केला पाहिजे। किंबहुना मागच्या काळामध्ये राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता आणि या संदर्भात काही कॅपिंग केलं होतं, कोणाच्या दबावाखाली आता या निर्णयाचं पालन होत नाहीये, कुठे गेला तो निर्णय, का 30,000 रुपये सामान्य माणसाला द्यावे लागतात आणि एका व्यक्तीच्या घरी तो ऍडमिट होतो, मग त्याची पत्नी ऍडमिट होते, घरचे ऍडमिट होतात, हे पैसे तो देणार कसा? मध्यमवर्गीय सोडा उच्च मध्यमवर्गीय देखील एवढे पैसे देऊ शकत नाही, मग गरीबाचं काय? आणि म्हणून या संदर्भात मला असं वाटतं की फार कडक, जेव्हा पॅन्डेमिक असतो त्यावेळेस सरकारला अशा प्रकारे कोणाला मदत करायची, मुरावत ठेवायची असं चालत नाही, स्ट्रिक्ट निर्णय घ्यावे लागतात, ते स्ट्रिक्ट निर्णय सरकारने घेतले पाहिजे। आपण जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट इन्व्होक केला आहे त्या ऍक्टने सगळे अधिकार सरकारला आहेत, त्यामुळे कुठल्याही बेड्सवर ते नियंत्रण करू शकतात, कुठल्याही किमतीवर म्हणजे फीवर ते नियंत्रण करू शकतात, हॉस्पिटल चार्जेसवर ते नियंत्रण करू शकतात, हे नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे। आपण बघितलं मुख्यमंत्र्यांवर आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केलेली आहे। यानंतर आपण इतरही घडामोडी पाहणार आहोत, पण एका ब्रेकनंतर।